नमस्कार मित्रांनो, आज आलो मी आलेलो आहे श्री माऊलीदेवी देवस्थानची गुळे येथे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की श्री माऊली देवस्थानची 12 वर्षाची जत्रा इथे होत आहे, गंगा भागीरथीची जत्रा. आणि आताच थोड्याच वेळात साऱ्या माऊलीदेवीचा जो एकत्र जो संगम आहे भेटणार आहे, तो वरांडा इथं भेटणार आहे. तिथं आपण तुम्हाला लाईव्ह मी दाखवणार आहे. तर आता सुरू झालेलं आहे आणि लाखो भाविक तुम्हाला तिथं बघायला मिळतील. आणि याचं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधी, कळस गादे, गुळम, चिगुळे, कंकुब या ठिकाणी वेगवेगळ्या माऊल्यांचे विविध कार्यक्रम इथं चालू आहेत बऱ्याच. आणि 8 पासून 15 तारखेपर्यंत हा जो सोहळा आहे माऊलीदेवीचा गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रातून बरेच भाविक तुम्हाला बघायला मिळतील. आणि प्रत्येक मंदिराचं एक विशेष काय ना काय आहे तुम्ही इथं बघू शकताय. आणि जसं आपण पंढरीत बघतो तसंच सेम तुम्हाला इथं बघायला मिळतं आहे. आणि याचं तुम्हाला प्रत्येक मी लाईव्ह अच्छा या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. ब्लॉग मी शेवटपर्यंत जरूर बघतो. बघू शकताय आणि देवीच्या वरांड्याच्या ठिकाणी 3 पालखीचं आगमन थोड्याच वेळा होणार आहे. तिथे सुगम असं आपण पंढरपुरामध्ये जसं बघतो तसं सेम भक्तिमय वातावरण इथं झालेलं आहे. बघू शकताय बरीच गर्दी तुम्ही बघू शकताय इथं. तुम्हाला एकदम छोटे छोटे दिसतील, ज्यावेळेस तुम्ही जाऊन जाऊन बघाल तर खूप सारे लोक आहे. जाऊ शकतो माझ्यापासून साधारण 200 मीटरच्या अंतरावरती आहे, त्याच्यामध्ये छोटी छोटी दिसत आहे. तीन पालख्या दिसू शकता, तुम्ही बघू शकता 3 कलरच्या 3 पालख्या आहेत. चिगुळे, कोदाळे आणि कुंकुंबी. आणि याचं मिलनचा सोहळा इथं पार पडत आहे.
माऊल्यांचा कार्यक्रम भेटीचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या तिन्ही माऊली आता आपण बघू शकता या कंकुबीच्या दिशेने आता भेट झाल्यानंतर त्यांचं कंकुबीच्या दिशेने आगमन होणार आहे असं भक्तिमय असं वातावरण इथं तयार झालं आहे हजारोच्या उपस्थितीत भाविक इथं उपलब्ध आहेत असंख्य हा क्षण जो बघायला मिळतो तुम्हाला 12 ते 13 वर्षानंतर हा क्षण बघायला मिळतो ज्यावेळेस श्री माऊली देवींच्या भेटी होत असतात बघू शकताय लोक बऱ्याच गावावरून आलेले आहेत लाखो तुम्ही हजारो भाविक तुम्ही बघू शकताय आसपासच्या कर्नाटक गोवा महाराष्ट्र या ठिकाणी व्हॉलेंटिअर तुम्हाला दिसायला मिळतो शिस्तबद्ध पद्धतीनं अतिशय देवीमय आणि सुंदर असं वातावरणात परिसर वातावरणात हा पूर्वीच्या वरांड्यावर हा जो कार्यक्रम दरवर्षी इथंच होतो भाविक तुम्ही बघू शकताय या ठिकाणी जमलेले आहेत दर्शनासाठी हे दर्शन काही क्षणाचाच वेळ असतो या क्षणामध्ये लाखो भाविक आपल्या माऊली देवींना करून दर्शन देतात बरेच भाविक आपल्या बाहेर गावी गेले असतात ह्या माऊलीच्या दर्शनासाठी त्यासाठी त्याच्याबरोबर पूर्ण फॅमिलीसोबत सगळे आलेले आहेत आपल्या काही लोक चालत या ठिकाणी आलेले आहेत Thank you.
आता मी पोहोचलो आहे श्री तीर्थक्षेत्र कंकुंबे येथे आणि तिने पालख्यांचं इथं आगमन झालेलं आहे तिने मावल्यांचं आणि असा मस्त असा सोहळा इथं होत आहे तिने यांचं आणि इथं आता तीर्थक्षेत्र आहे आणि इथं स्नान होणार आहे सगळं भाविक स्नान करून थेट श्री तीर्थक्षेत्र कंकुंबी ह्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हे मंदिर आहे इथं जाणार आहे. सो हा ती बघू शकता लाखो असंख्य असे भाविक या माऊली उत्सवाचा 12 वर्षाचा अनुभव अवश्य लाभ घेत आहेत. इथं झालेलं आहे मी तिथून बघू शकता आज रस्त्याने पालखीचं आगमन झालेलं आहे त्या मंडपाच्या ठिकाणी जिथं आपण आता जाणार आहोत तिथं पालख्या एकत्र येणार पुन्हा आणि तिथून सरळ कंकुंबी येतं माऊली देवीच्या इथं त्यांचं प्रस्थान होणार. सो जाऊयात आतमध्ये आपण. देवस्थानचा समग्र इतिहास आता पुस्तक हवा आहे. त्या देवस्थानचे
ಎಡದಿ ರಾಜ್ಯ ಬರೋದೇ ಗುಪ್ತ.